आम्ही डॉक्टर लोक जेव्हा हॉस्पिटल चालवतो आणि माझ्यासारखा एखादा डॉक्टर आयसीयू चालवतो तेव्हा आयसीयू मध्ये मृत्यूचं प्रमाण बऱ्यापैकी जास्त असतं आणि आम्ही मृत्यू फार जवळून बघतो. माझ्या पुढचं बोलायचं झालं तर मृत्यूचे अनेक प्रकार मी बघितलेले आहेत. एक तर काही लोकांना वाटतं की आता डॉक्टर झालेत म्हणजे त्यांचं मन वेगळं असेल. मन असं मरत नाही हो. तुम्हाला काय तुमचं दररोजचं आहे, दररोजचं नसतं ते. डॉक्टर कितीही मोठा झाला, डॉक्टर कितीही शिकला, तरी त्याचं मन जे आहे ते मन हा वेगळा भाग आहे. म्हणजे पुन्हा एकदा एखादी व्यक्ती काय काम करते, कोणता व्यवसाय करते, त्यावर त्याची संवेदनशीलता नाही ठरत. संवेदनशीलता तो त्या व्यक्तीचा स्थायी भाव असतो आणि त्यामध्ये मग अनुवंशिकता असते, त्यामध्ये त्याचं जेनेटिक्स असतं, त्यामध्ये त्याचे संस्कार असतात. कदाचित एखाद्या अशा व्यवसायात पडल्यावर त्याच्या मनावरचे संस्कार जर बदलले गेले असतील तर मनामध्ये बदल होत असावा कदाचित. पण संवेदनशीलता हा वेगळा झाला आहे आणि म्हणून आम्ही डॉक्टर म्हणून जेव्हा रुग्णांचे मृत्यू बघतो त्यामध्ये आम्हाला काय दिसतं की कमी वयाचे जे लोक असतात किंवा मुलं असतात किंवा तरुण असतात त्यांच्यामध्ये ऍक्सिडेंट किंवा अपघात याचं प्रमाण जास्त आहे, आत्महत्येचं प्रमाण जास्त आहे. आपल्यासारख्या देशामध्ये हृदयविकाराच्या झडपांच्या विकाराचं प्रमाण जास्त आहे. जसजसं वय वाढत जाईल तसतसं मृत्यूचं कारण बदलत जातं. 40 नंतर किंवा 50 नंतर जेव्हा एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होतो त्यातल्या बऱ्याचशा लोकांचं मृत्यूचं कारण हे आजारपण असतं. म्हणजे जर एखादा अपघात किंवा एखादी हिंसा सोडली तर बहुतेक व्यक्ती या वार्धक्यानं मरतात किंवा आजारापणामुळे मरतात. एखाद्याचा खून झाला, एखाद्याने आत्महत्या केली, एखाद्याचा अपघात झाला तर ही जर कारणं सोडली तर साधारण 80-90% लोक हे वार्धक्याने किंवा आजारपणामुळे मरतात. आणि आजकाल हृदयविकाराचं प्रमाण वाढलेलं आहे, मधुमेहाचं प्रमाण वाढलेलं आहे, ब्लड प्रेशरचं प्रमाण वाढलेलं आहे आणि ह्या सगळ्यांच्या मुलाशी जो आहे तो ताणतणाव. दररोजचं जगणं जे ताणतणावाचं झालंय त्यातून हे आजार वाढत आहेत आणि पुन्हा एकदा हे ताणतणाव कमी करता येतील का याचा एक छोटासा भाग प्रयत्न म्हणून व्याख्यान मला आणि त्यातलं हे एक व्याख्यान. आपल्या आयुष्याशी निगडीत ज्या गोष्टी आहेत त्याच्याशी निगडीत असलेली गोष्ट म्हणजे मृत्यू. पण या मृत्यूविषयी आपण बोलत नाही. मृत्यू म्हटलं की गप्प, काही बोलायचं नाही. सहज म्हणून जर आपण सांगायला गेलो खरं तर काय करायला हवं, जे आपण आयुष्याचं प्लॅनिंग करतो त्या आयुष्याच्या प्लॅनिंग मध्ये तुम्ही जर मोठ्या प्रवासाला जात असाल, जे मी करतो म्हणजे एखाद्या कॉन्फरन्सच्या निमित्तानं मी परदेशी जातो, पण मी परदेशी गेलो आणि विमान चालक जो असेल वैमानिक त्यांनी जर एखाद्या छोट्या कॉलेजमध्ये जर वैमानिकाचा दाखला घेतला असेल असं होतं बरं तर ते विमान तिथंच उतरेल याची गॅरंटी नाही. तर मी परदेशी गेल्यानंतर घरचे सगळे परदेशी होण्याची शक्यता. तर मी जाताना माझ्या नावावर काय ठेवी आहेत, माझं काय काय आहे ते सगळं बायको जर बरोबर नसेल तर बायकोला, बायको बरोबर असेल तर भावाला हे सगळं सांगून जातो. असं प्लॅनिंग सर्वांनी करायला हवं, करायला हवं. म्हणजे आपण जर बोलता बोलता म्हणावं की मी जर मेलो तर माझ्या मृत्यूनंतर हे व्हावं असं मला वाटतंय तर समोरची व्यक्ती कुणी असू दे, घरची असू दे, बाहेरची असू दे, मित्रपरिवारातली असू दे, ती व्यक्ती काय करते आपल्या ओठावर बोट ठेवते, नाही बोलायचं असं, असं बोलायचं नसतं. ते आपल्याला घाबरते तिथे मृत्यूबद्दल आपण बोलायला बिचकतो, घाबरतो, धास्तावतो, बोलत सुद्धा नाही. म्हणजे एखादी व्यक्ती मरण पावली म्हटलं की तसं नाही, ते गेले देवाने गेले, ते आता आपल्यात राहिले नाही, स्वर्गवासी झाले, पैगंबरवासी झाले. सॅड डिमाइस डाईड म्हणत नाही आपण इंग्रजीमध्ये सुद्धा, आपण काय म्हणतो सॅड डिमाइस ऑफ निवर्तले, निर्वाण झालं, महानिर्वाण झालं वगैरे वगैरे. मृत्यू म्हणायला आपण घाबरतो.